एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी खोपडे, कामठीचे लोकप्रिय आमदार टेकचंदजी सावरकर मंचावर उपस्थित, कॉन्सुल जनरल बाट डे योंग, त्याचप्रमाणे श्रीमती वृंदा ठाकूर, श्री केदार वजे, श्री प्यारे खान, त्याचप्रमाणे श्री अभिजीत चौधरी, श्रीमती आचल गोयल, श्रीमती श्वेता बॅनर्जी, बर्ट जेगल, जाप मिस्टर जाप आणि सर्वच सजबिडी कंपनीचे प्रमुख आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचं भूमिपूजन झालंय. मला आठवतं की बरोबर एक वर्षापूर्वी साधारणपणे मागच्या वर्षीच्या 13 नोव्हेंबरला देवगिरीवर आपण एक बैठक घेतली होती आणि त्यावेळी मी विनंती केली होती की हे काम वेगाने झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही दूर करू. आणि मला अतिशय आनंद आहे की आज आता त्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन या प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. विशेषतः यामध्ये जे माननीय गडकरी साहेबांचं मार्गदर्शन राबलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी माननीय नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार देखील या ठिकाणी मानतो. खरं तर नागपूर शहराला गेल्या 10 वर्षांमध्ये जसं आत्ता कृष्णाभाऊंनी सांगितलं, एक सर्वांगीण विकास नागपूरचा आपण गेल्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी केला. एक बदललेलं नागपूरचं स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेषतः जे लोक बाहेरून नागपूरमध्ये येतात ते नागपूरचं हे स्वरूप पाहून आश्चर्यचकित होतात की इतकं ट्रान्सफॉर्मेशन हे नागपूरमध्ये कसं झालं. पण एका गोष्टीची खंत मात्र सातत्याने आम्हाला होती, अनेक प्रयोग घनकचऱ्यावर प्रक्रियेचे आम्ही केले पण कुठलाही स्केलेबल प्रयोग आम्ही या ठिकाणी यशस्वी करू शकलो नाही. अगदी मला आठवतं की मी जेव्हा महापौर होतो त्यावेळी पहिल्यांदा कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी आम्ही त्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून अनेक प्रयत्न माननीय नितीनजींनी आणि मी या ठिकाणी प्रक्रियेचे केले, अनेक लोक आले पण दुर्दैवाने हे प्रकल्प होऊ शकले नाहीत. आणि इतकं चांगलं शहर झाल्यानंतर देखील सातत्याने माझ्या मनामध्ये खंत होती की आपल्या इथे घनकचऱ्याच्या प्रक्रियेचा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचं रँकिंग यायचं, त्यावेळी त्या एका मुद्द्यामुळे नागपूरचं रँकिंग हे सातत्याने खाली जायचं. मला आठवतं की जेव्हा 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, जवळपास 350 महाराष्ट्रातल्या शहरांपैकी 250 शहरांमध्ये आपण घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि प्रक्रियेची सुरुवात त्या ठिकाणी केली. 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये आपण अंडरग्राऊंड सिवेजचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. पण हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना आपलं शहर नागपूर शहर कुठेतरी त्याच्यामध्ये मागे राहिलं आणि ज्या शहराने नितीनजींच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी वेस्ट वॉटरवर किंवा सिवेज वॉटरवर प्रक्रिया करून ते पॉवर जनरेशन करता विकण्याचा अतिशय अभिनव आणि प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला आणि ते मॉडेल इतरत्र सगळीकडे गेलं, त्याच शहरामध्ये आपल्याला हे करता येत नव्हतं. आणि म्हणून आज मला अतिशय मनापासून समाधान आहे, आनंद आहे
की हा जो प्रकल्प या ठिकाणी झालेला आहे ही जी एक महत्त्वाची आणि मोठी कमतरता नागपूरमध्ये होती ती आज या प्रकल्पाच्या माध्यमातून दूर होते आहे। अतिशय आधुनिक असं डच तंत्रज्ञान सबसिडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे आणि श्रीमती वृंदा ठाकूर यांचे देखील मी मनापासून आभार मानेन की या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। आणि मला असं वाटतं की हा प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी निश्चितपणे देशातलं सस्टेनेबल शहर म्हणून नागपूरकडे आपल्याला पाहता येईल। आज आपण बघतो आज सगळ्यात मोठा प्रश्न देशासमोर आणि जगासमोर हा प्रदूषणाचा आहे। घनकचऱ्याचा प्रश्न असेल, आपले नदी नाले जे सीवेज वॉटरमुळे प्रदूषित झाले तो प्रश्न असेल, आणि यातनं ज्या प्रकारे गॅसेसचं एमिशन होतं त्यातनं आज वातावरणातल्या बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतंय। आता कालचा आणि आजचा दिवस हा काही पावसाचा दिवस नव्हता, पण आपल्याला अशा प्रकारचा अवकाळी पाऊस हा सातत्याने पाहायला मिळतोय। एकीकडे अवकाळी पाऊस आहे, दुसरीकडे अवर्षण आहे। जो पाऊस 3 महिन्यात पडायचा तो आता 15 दिवसात पडतो आणि बाकी दिवस मोकळे राहतात, पाणी वाहून जातं। अशा अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतंय, कारण आपल्याकडे आज प्रदूषण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि हे प्रदूषण वाढवण्यामध्ये शहरांचा सर्वात मोठा सहभाग आहे। म्हणजे जसं आपण अनेक वेळा प्रदूषणाकरता केवळ इंडस्ट्रीला दोष देतो, पण त्या इंडस्ट्रीपेक्षा देखील मोठं प्रदूषण हे शहरं तयार करतात। आणि म्हणून शहरांना सस्टेनेबल करण्याकरता आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान शहरी असेल किंवा अमृत अभियान असेल, अटल अमृत अभियान असेल, असे अनेक अभियान सुरू केले की ज्यातनं आज आमची शहरं सस्टेनेबल होत आहेत। शेवटी आमच्या देशाच्या जीडीपीचा 65% जीडीपी ही शहरं तयार करतात, त्यामुळे ती जर सस्टेनेबल झाली, ती जर आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी प्रदूषणमुक्त करू शकलो तर त्यातनं निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकणार आहोत। आणि आज या ठिकाणी सातत्याने आपण सर्क्युलर इकॉनॉमीचा विचार करतो, त्या सर्क्युलर इकॉनॉमीचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प आहे की ज्याच्यामध्ये कचऱ्याला आपण त्या ठिकाणी एक प्रकारे व्हॅल्यू ऍडिशन करतो, कचऱ्यापासून व्हॅल्यू क्रिएट करतो आहे। आणि हा जो बायोगॅस या ठिकाणी तयार होणार आहे, खतं जी या ठिकाणी तयार होणार आहेत, त्यातनं खऱ्या अर्थानं कचऱ्यातनं संपत्तीचं निर्माण आणि तेही प्रदूषणमुक्त संपत्तीचं निर्माण हे आपण करतो। आज नागपूर शहरामध्ये मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या आहेत। आपलं संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन, मग ते मेट्रो असो किंवा बसेस असो, हे अल्टरनेट फ्युएलवरच आपल्याला न्यायचं आहे, हे रिन्युएबल फ्युएलवर आपल्याला न्यायचं आहे। त्यादृष्टीने नागपूरची अतिशय चांगली वाटचाल आता चाललेली आहे। आता मोठ्या प्रमाणात आपल्या इथे ऑटो रिक्षा देखील हे ई ऑटो आपल्याला ई रिक्षा पाहायला मिळतात। कालच परवा माझ्याकडे एक युएसमधनं भारतीय मूळचे नागरिक, आता गेले 35 वर्ष युएसमध्ये बिझनेस करत ते आले होते आणि त्यांनी अतिशय चांगले हायड्रोजन सिलेंडर्स तयार केले आहेत आणि त्याच्या आधारावर त्यांनी काही ऑटो रिक्षा डिझाईन केल्या आहेत की ज्या हायड्रोजन फ्युएलवर चालू शकतात आणि एकावेळी 100 किलोमीटर त्या चालू शकतात। आणि फ्युएलची कॉस्ट ही आता जी आपल्याला पेट्रोल डिझेलमध्ये पडते त्याच्या 1.1% देखील ती कॉस्ट पडत नाही। अशा प्रकारे अनेक प्रयोग आज चाललेले आहेत की ज्यातनं हे जे सगळं प्रदूषणकारी अशा प्रकारचं वातावरण आहे हे पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दूर करतो आहोत। आता महाराष्ट्रामध्ये आपण सर्क्युलर इकॉनॉमी पार्क देखील तयार करतो आहोत की ज्यातनं अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारची जी काही वेस्ट आहेत, केवळ घनकचराच नाही तर सगळ्या प्रकारचं जे काही वेस्ट आहे हे सगळं वेस्ट आपल्याला व्हॅल्यूमध्ये कसं कन्वर्ट करता येईल आणि प्रदूषण कसं थांबवता येईल असाच प्रयत्न हा सातत्याने आपला चाललेला आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की यामध्ये आजचा प्रकल्प हा एक अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे नागपूर शहराकरता। आज हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून मी महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, त्यांची संपूर्ण टीम आणि सबसिडीचे जे सर्व डायरेक्टर्स या ठिकाणी आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि विशेषतः माननीय नितीनजींनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये
जे मार्गदर्शन आणि मदत केली त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार म्हणून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. आणि कृष्णा भाऊ, आता बघा सगळंच पूर्व नागपूरला होऊन राहिलं आहे, त्याच्यामुळे आता तुमची ही तक्रार देखील संपलेली आहे की आता पूर्व नागपूरकडे कोणी लक्ष देत नाही. आता हळूहळू आम्हाला असं म्हणावं लागेल, प्यारे भाई अब हमको ऐसा बोलना पडेगा की सगळंच पूर्व नागपूरला होत आहे, थोडं पश्चिम विश्चिम मध्ये देखील पहा. पण आता तुम्ही एक लक्षात ठेवा, नितीनजी हे जरी पूर्व आणि मध्य नागपूरचे रहिवासी असले तरी प्रवासी रहिवासी ते दक्षिण पश्चिम नागपूरचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष सगळीकडेच आहे. पण मला आनंद आहे की खरोखर पूर्व नागपूरचा कायापलट हा तुम्ही आमदार असताना तुमच्या प्रयत्नातून या ठिकाणी झाला, म्हणून तुमचं विशेष अभिनंदन या निमित्ताने मी करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन पोलीस स्टेशन करून देऊ, काय काळजी करू नका. मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आता त्यांनी किती फ्लायओव्हर तुम्ही मंजूर करून घेतले? चार, सहा, सहा फ्लायओव्हर मंजूर करून घेतले आता त्यांनी, आणि हॉस्पिटलही मंजूर करून घेतला, चांगलं आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद, जय हिंद.